अरे अरे हालू नको ना आज इथे तो काय करू अरे हालू नको आज इथे येड धोव्या समय नीट बसत नाही का तुला सारखा हालत असतो जायला बोचाला खाज येते तर खाजू नको तर काय करू शिट उचल ती सायकल सायकल बरी का रे सायकल बरी आहे पण एक स्पोक तुटलाय रे अरे गेला अक्कल लवकर लाव सायकल लवकर जायला अक्कल ना बे तुला चालतो काय अक्कल नाही तू कशाला आज तो मंगा बसून अरे काय मला एवढं लागलं त्याचं काय तुला खाजव ना अजून खाजव अजून आता खाजू गेली माझी काय चायला माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम कधी जातात ना तिकडे तो तिकडे छोट्या आणि इकडे तुमच्यासारखे ते मित्र अरे कानात काय बोलतो जरा मोठ्याने बोल ना अरे बोलतो ना चुतिया हा आता कसं जरा बरं वाटलं बरं ते जाऊ दे छोट्याचं काय ते बोल अरे छोट्याने किस्सा केला रे गोटी हा काय गोटी गोटीला काय झालं अरे गोटीला काय ना झालं रे मग कशात गोटी मारली म्हणून म्हणतो पण कसा दोन केळी खा निघून जाय चायला आव्या तुला ते छोट्याने पण सोडला अरे असू नको तू लाग ना त्याच्या नादी तुला माहिती पडेल तू दिसतो छोटा पण खूप मस्ती खोर आहे चायला आव्या तुझं तर असं झालंय कोण बी येतं आणि मारून अरे समया अरे गपरे तू मित्र काय कामाचे नाही तर राख्याने परशा पण तसेच 3 दिवस झाले गेले फोन पण करत नाही आणि काही सांगून पण केले नाही अभ्या हे अभ्या काय राख्या बरोबर कोण गेला होता परशा ना पोरे इकडे त्या परशाने पोरीचे कपडे कधी असून घालायला सुरुवात केली काय बोलतो कुठे बघ बघ ते बघ एकदम मस्त बघे ना समजेल आता गावात आल्या कसं आहे पोरे समय पण परशा तर मुलीचे कपडे घालणार नाही हा परशा नाही परशी दिसती काय कोण परशी अरे कोणतरी मुलगीच असणार ना पण याला परशा गेला कुठं त्यालाच विचार पण या राख्याने कुठून आला माल गावातलं पाखरू दिसत नाही काय बोलतात ना आपण ऐकूया आपण लपूया सर लपूया सायकल दे हो इथेच राहील थांब नाही होते ना जवळ थांब नाही ये तू तुझे ऐक ऐक बघ चालू मोनी कुठे गेली यायला मोनी काय मोनी हा वाजले बघ तिने वाचलो रे देवा तिच्याकडे उद्या बघतो मी अभ्या अरे तू सुमी आणि तुझा मित्र सौम्य हा आहेत ना हा पण हा तर मला बोलला की मी प्रेमाभिमाच्या लफडात काय पडणार नाही म्हणजे आता इथे काय चालू आहे आपण बघूया सर
रूपाच चांदन पडलंय ना मला भिजू द्या, माझ कालीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या, माझ कालीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या। अरे आता तरी नको खाऊ, जरा दम घे। तुला नाही समजणार, याची तलप आली ना की याच्या पुढे कोण नाही। फोटो वाटत असेल तर पाहुण्यांना विचार। काय पाहुणं, बरोबर की नाही? बोल काय बोलते। मी नाही बोलणार काळ्या, जा। तुझ्यावर तसा लय उजेड पडलाय ना। खरं सांगू सने, तुझं असं बिंदास बोलणं आहे ना मला लय आवडतं बघ। हा अरे चल मग या विषयात एक मला बप्पी दे। आता तर अजिबात नाही। का म्हणजे ती बया बसली ना आतमध्ये, मला चक्कर वगैरे आली तर। आता आपण इथंच उभं राहायचं का? मला येऊ दे। आईला ह्यो कशाला आता मारायला आलाय? बोल की रे। काय नाही रे, शेड जरा काम होत। काय एवढं उन्हात बसलाय, काला पडशील सावलीत? बर आधीच लय उजेड पडलाय। बर ते जाऊ दे, तंबाखू दे। या ना भाऊ, तुला कधी नाही बोललोय का हे किती पाहिजे तेवढं? मग आज गज्जू शेटची कशी काय आठवण आली? काय नाही गजा भाऊ, जरा जोरात बोल की। अहो पुस्तक पाहिजे होत। कुठलं पुस्तक? ते पुस्तक कुठले? काय गजू शेट, तुम्ही आमचे गुरु, तुम्ही शिकवलं ना, तुम्हाला सांगायला लागतंय। मग आज कोणी घरी नाही वाटत? नाही रे, आगायला पण झाले, तिकडेच जातो, दुसरी कुठे जागा आहे? बर संध्याकाळी आणून दे बरं का, नाही तर माझ्या वांदे करशील। अरे वहिनी कुठे गेल्या? अरे माझी कल्पी गेल्या माहेर आला म्हणून तर भांडे घासत हो तू। बरं बरं, मी तिसऱ्या ठेवून घेतोय, आणून दे संध्याकाळी। अरे मात्र समजलं ना, मला आठवून लावलं ते असं आहे वय दर। थांब इथंच, मी घेऊन येतो। हां लवकर ये। हो लगेच असतो। अरे इकडं कुठं? अरे असल्या गोष्टी लपून ठेवा लागत्यात, एक तर माझी कल्पी आहे कडक लक्ष्मी। तू थांब इथंच, मी घेऊन येतो। भारी वास येते रे, भारी वास येते। बघू अरे हे तो मुताचा वास आहे, कोणतरी मुतला असेल। बर ते जाऊ दे, लेवशीर झालाय बाबा, जातो मी। अरे समय आहे, हे समय थांब। काय रे? अरे जाता जाता जरा तंबाखूचा इडा दे, घे ना। आणि हे पुस्तक फाडू नकोस। नाही रे बाबा, काय खातोय का पुस्तक? बाबा आजकालच्या पोरांचा भरोसा नाही, अशीच माझी तीन चार पुस्तके गेली होती। मी काय तुला त्यातलं वाटलो का? होय मला पण एक जास्त बनव पाहिजे घे, तू पण खाणार आहेस। हा मग ठीक आहे, दे दे चल निघतो मी। ए पण ते पुस्तक आठवणीनं आणून दे। अरे आज येतो रे।
काय गा एवढे घाईत घाईत कशाला बोलवलं? अरे सम्या तू बोलला होता ना ते एकदम बरोबर होतं. काय बोललो तुम्ही? तू बोलला होतास ना अभि आणि मुनी पळून गेले म्हणून. अरे खरंच पळून गेले होते ते. तुला कोणी सांगितलं? तिने सांगितलं मला. नदीवर गेले होते कपडे धुवायला तेव्हा ती बोलली कुणाला सांगू नको म्हणून. पण तू माझा सोने आहेस ना, तुझ्यापासून कसं लपवणार मी. बरं ऐक ना सोन्या. हे सोने बिने नको बोलू. आणि हे केस काय असे विस्कटलेले? कुठं नाचून विचून आले की काय? नाही रे, लय डोकं वळवळतंय, लय खास सुटली आहे. तू बघ ना जरा, तासभर पाणी फिरवले काहीच फरक नाही पडला. तुझ्या प्रेमाच्या स्पर्शानं पडला तर हे पण मी नाही बघणार ओवळे. बघ ना सोन्या, तू जर बघितलं ना माझ्या डोक्यात तुला एक दिन ये ना मग जवळ भाजी दे सगळे उवाच काढून टाकतो आज तुझ्या. ए पण जशी बोलली तसं एक देशील ना? हा देईल ना सम्या. हा मग ठीक आहे. उवा काढतो की केस वाढतोय गप ना. काय रे काय झालं सम्या? काय नाही झालं, जरा तळपले तंबाखू खातो. छे छे आधी तंबाखूचा विडा मग उवा. झाली का खाऊन? जर सांभाळून नाही थुकशील माझ्या अंगावर. चपचिप बस बघ ना जरा. झाल्या सगळ्या राहिलेल्या नंतर आता एक दे बघू. ठीक आहे तोंडातले तंबाखू तुक पाहिला. तंबाखूला कशाला ना ठेवायची? तुकणार आहे की नाही तुम्ही ना देत जा. बर तुक तू थांब. चल दे आता. पहिला डोळे बंद कर तुझे. असं का करणार सम्या? ना तू ना देत जा चालले मी. बर करतो थांब. अरे हे काय दिलं? चॉकलेट. तुला बोलले होते ना एक चॉकलेट देणार म्हणून. तुला काय वाटलं? अरे अरे थांब सुमे. सम्या हे सम्या. चला कमीत कमी आज उडणार एक तीस तरी दिला.